हॅलो एव्हरीवन, आय एम काजल रणदिवे. वेलकम बॅक टू डबल ओ अकॅडमी. बघा, आजचा जो सेशन असणार आहे, या सेशनमध्ये आपण रेल्वे भरतीची जी नोटिफिकेशन आउट झाली होती, एक होती ग्रॅज्युएशन बेसवर होती आणि एक होती बारावीच्या बेसवर. ठीक आहे, सो एक डिग्री ज्यांचं झालं असेल ते फॉर्म भरू शकतात. त्याच्यासाठी आय थिंक 8113 समथिंग काहीतरी वॅकन्सी होती आणि जी बारावीच्या बेसवर होती ती समथिंग काहीतरी 3445 अशी काहीतरी होती. म्हणजे जवळजवळ 11500 वरती तुमची जागा आहेत, 11500 वरती जागा आहे जवळजवळ. सो याबद्दल आज आपण डिस्कस करणार आहोत की या वॅकन्सीमध्ये महिलांसाठी मोस्टली, म्हणजे आपलं दोघांवर फोकस असणार आहे, महिलांवर, म्हणजे जे मुलं आहेत, मुली आहेत, ते सगळ्या विद्यार्थ्यांवर फोकस असणार आहोत. बट खास करून महिलांसाठी सर्वात बेस्ट पोस्ट कोणती, त्यानंतर शनिवार रविवार सुट्टी, पगार किती असणार आहे, त्याच्यानंतर फक्त ऑफिस वर्क आहे की नाही, या सर्व गोष्टीचं आज आपण डिस्कशन या सेशनमध्ये करणार आहोत. ठीक आहे, सो फटाफट सेशनला शेअर करून ठेवायचं आहे आणि सेशनला लाईकसुद्धा करायचं आहे. ठीक आहे, चला सो सुरू करूया. पहिली ही जी वॅकन्सी आहे, ही वॅकन्सी आहे जे ट्वेल्थ पास आहे, जे ट्वेल्थ पास आहे, ज्यांची 12वी झालेली आहे त्यांच्यासाठी आहे. ज्याच्यामध्ये कमर्शियल कम तिकीट क्लर्कचे आहे, अकाउंट क्लर्क कम तिकीट टायपिस्टचे, ज्युनियर क्लर्क कम टायपिस्टचे आहे आणि ट्रेन्स क्लर्कचे आहे. ठीक आहे, आता ह्या चारही पोस्ट बघायला गेलं तर सगळ्यात बेस्ट आहे. ठीक आहे, याच्यामध्ये जी कमर्शियल कम तिकीट क्लर्क आहे लेवल 3ची आहे आणि बाकीचे 3 पोस्ट आहे ते लेवल 2च्या पोस्ट आहे. ठीक आहे, ह्या जरी 12वी बेसवर असेल, जरी लेवल 3 आणि 2च्या पोस्ट असतील, तरी याच्यामध्ये 9 करून 45-50 हजाराच्या वरती तुम्हाला पेमेंट मिळून जातो, सगळे अलाउन्सेस वगैरे सगळे मिळून. ठीक आहे, सो बेस्ट आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये तुमचं प्रमोशन खूप चांगलं आहे. ठीक आहे, भलेही 12वीच्या बेसवर आहे पण याच्यामध्ये तुम्हाला प्रमोशनचे चान्सेस जास्त आहेत आणि प्रमोशन सुद्धा चांगल्या लेवलचं आहे. आणि जेव्हा प्रमोशन मिळतं त्यावेळेस आपली सॅलरी तर ती एकदम तुफान होऊन जाते. ठीक आहे, चला सो बघूया. सगळ्यात बेस्ट बघायला गेलं तर चारही पोस्ट बेस्ट आहेत. ठीक आहे, लेडीजचा मुलींबद्दल बोलायला गेलं तर मी पहिलं म्हणेन तुम्हाला कमर्शियल कम तिकीट क्लर्कसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. ठीक आहे, नंतर अकाउंट क्लर्क कम ज्युनियर क्लर्क या तिन्ही पोस्ट अगदी महत्व चांगल्या आहेत. ट्रेन्स क्लर्कसाठी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकतात, काही हरकत नाही. बट ह्या जे 3 पोस्ट आहेत ते अगदी खूप छान लेवलच्या आहेत. ठीक आहे, 3 लेवलच्या ज्या स्टार्टिंगच्या आहेत, जे कमर्शियल कम तिकीट क्लर्क, दुसरी अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट, तिसरे आहे ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट. ठीक आहे, मुलींनी ह्या 3 पोस्टला प्रिफरन्स दिला पाहिजे. हा चौथी जे ट्रेन्स क्लर्क, यासाठी सुद्धा तुम्ही प्रिफरन्स देऊ शकतात, काही हरकत नाही. ठीक आहे, सो या चारही पोस्ट बेस्ट आहेत मुलींसाठी. ठीक आहे, सो मोस्टली ह्या पोस्ट मध्ये जास्त मोस्टली तर याच्यामध्ये तुम्हाला ऑफिस वर्कच मिळणार आहे. ठीक आहे, सो हे आहेत तुमच्या पोस्ट. ठीक आहे, सॅलरी सुद्धा ही जे लेवल 3ची आहे ज्याच्यामध्ये 50 या 50 अबव तुम्हाला सॅलरी असेल, लेवल 2चे जे असतात त्याच्यामध्ये 45 ते 50 मध्ये तुम्हाला सॅलरी भेटेल आणि अगदी व्यवस्थितपणे ऑफिस वर्क असेल. ठीक आहे, जिथे कामाचं ठिकाण असतं तिथे थोडं स्ट्रेस असतंच, असं नाही की एकदम म्हणजे काहीच ताण नाही, काय नाही, फक्त या बसाने जा असं तर नाही. थोडंसं कधी तर काम असणार आहे बट अगदी आरामदायक काम असणार आहे, कटकट वटवट कोणतीही नसणार आहे. काम करा, आपलं घर भलं आणि काम भलं असं काम आहे. ठीक आहे, सो अगदी व्यवस्थितपणे तुम्ही अप्लाय करू शकता. ठीक आहे, याचं एज बघणार तर 18 ते 33 जे OBC सॉरी जे अनरिझर्व्ड जे ओपन कॅटेगरीचे आहे त्यांच्यासाठी 18 ते 33 तुम्ही फॉर्म भरू शकतात. ठीक आहे, याच्यामध्ये OBC म्हणे म्हणायला गेलं तर 3 वर्षाचं एज रिलेक्शन आहे, त्याच्यानंतर SC ST बघायला गेलं तर 5 वर्षाचं एज रिलेक्शन आहे. ठीक आहे, ठीक आहे, म्हणजे OBC साठी तुम्ही 18 ते 39 भरू शकतात, SC ST साठी 5 वर्ष त्याच्यामध्ये प्लस करून घ्यायचे तुम्हाला. ठीक आहे, कळलं इथपर्यंत? सो अशा प्रकारे तुमचा एज असणार आहे, ही सॅलरी असणार आहे, ही बेस्ट पोस्ट असणार आहे, ही 12वीच्या बेसवर. ठीक आहे, आता तुम्ही बघणार ग्रॅज्युएशनच्या बेसवर. ही काय तुमची ग्रॅज्युएशनच्या बेसवरची पोस्ट आहे. आता ग्रॅज्युएशनमध्ये बघायला गेला तर याच्यामध्ये 5 पोस्ट तुम्हाला दिलेले आहेत. ठीक आहे, 6 लेवलचे आहेत, चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर, स्टेशन मास्टर हे 6 लेवलचे आहेत आणि 6 लेवलचे आहेत. ह्याच्यामध्ये सुद्धा अलाउन्सेस वगैरे मिळून अगदी दणक्यात सॅलरी मिळून जाते, म्हणजे 9 करून तुमची 65 ते 70 हजार तुमची ह्याच्यामध्ये सॅलरी होऊन जाते. ठीक आहे, त्याच्यानंतर गुड्स ट्रेड मॅनेजर जरी 5व्या लेवलचे असेल तरी याच्यामध्ये अगदी तुफान तुम्हाला हे अलाउन्सेस दिलं जातं. ठीक आहे, कारण की यांचं काम काय असतं, जे मेलगाडी असतात त्याच्या मागच्या डब्यामध्ये जे झेंडे घेऊन असतात ना, ते त्यांचं त्यांचं किलोमीटरवर जास्त केलं तर त्यांचं अलाउन्सेस त्यांना एक्स्ट्रा जास्त मिळून जातात, सॅलरी ॲड होऊन जाते. ठीक आहे, सो गुड स्टेट मॅनेजर ही जरी 5व्या लेवलची असेल तरी याच्यामध्ये सॅलरी अगदी तुफान आहे. ठीक आहे,
आणि राहिला ह्या दोन पोस्ट, याच्यामध्ये सुद्धा सॅलरी अगदी चांगली तुम्हाला मिळून जाणार. ठीक आहे, आता याच्यामध्ये सगळ्यात चांगली बेस्ट पोस्ट कोणती, तर स्टेशन मास्टरची चांगली आहे. ठीक आहे, खूप जणांचं स्वप्न असतं स्टेशन मास्टरसाठी सिलेक्शन होणं. सो ही सुद्धा पोस्ट सगळ्यात बेस्ट आहे. गुड्स ट्रेन मॅनेजर सुद्धा बेस्ट आहे. 6 लेवलची चीफ कमर्शियल कम सुद्धा चांगली पोस्ट आहे. ठीक आहे, बघायला गेलं तर 5ही पोस्ट उत्तम आहेत. फक्त ही गुड्स ट्रेन मॅनेजरची जी पोस्ट आहे ना, ही अगदी उत्तम आहे. सॅलरी चांगली आहे 5व्या लेवलची असली तरी. पण याचं सीन कसं, याच्यामध्ये ट्रॅव्हलिंग आहे. ठीक आहे, सो ज्यांना फक्त घर ऑफिस म्हणजे ऑफिसमध्ये जायचं, सकाळी ते संध्याकाळ काम करायचं आणि घरी जायचं, असं ज्यांचं असेल ना, त्यांनी गुड्स ट्रेन मॅनेजरच्या पोस्टमध्ये नको जायला, त्याला प्रेफरन्स नका देऊ. कारण की याच्यामध्ये ट्रॅव्हलिंग आहे, किलोमीटरवर तुम्हाला खूप लांब लांब ट्रॅव्हल करावं लागतं मेलगाडीमध्ये. सो याच्यामध्ये ट्रॅव्हलिंग आहे. हां, सो ज्यांना ट्रॅव्हलिंग करायला आवडतं त्यांच्यासाठी अगदी बेस्ट आहे. प्लस याच्यामध्ये अलाउन्सेस मिळून सॅलरी सुद्धा चांगली तुफान जाते. ठीक आहे, हां, आता हे सगळ्यांसाठी बोलली, आता महिलांसाठी बोलत आहे. महिलांसाठी मी बोलेन तर तुम्हाला एकदम स्ट्रेस नाही आहे, ताण नाही आहे कामाचा ताण नकोय तुम्हाला. तर तुम्ही ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट आणि सिनियर क्लर्क कम टायपिस्टला तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता. ठीक आहे, इवन चीफ कमर्शियल कम टिकीट सुपरवायझरला सुद्धा तुम्ही प्रेफरन्स देऊ शकतात. बट आता स्टेशन मास्टर आहे तर जबाबदाऱ्या खूप जास्त असतात. ठीक आहे, आणि त्या जबाबदाऱ्या घ्यायला तयार असतील तुम्ही तर ऑब्व्हियसली स्टेशन मास्टर ही अगदी खूप छान वॅकन्सी आहे, छान पोस्ट आहे महिलांसाठी. आणि खूप महिलांचं या इवन मुलांचं पुरुषांचं सुद्धा स्वप्न असतं स्टेशन मास्टरची पोस्ट घेणं. ठीक आहे, सो ही स्टेशन मास्टरच्या पोस्टला महिलांनी सुद्धा प्रेफरन्स द्यावा हे माझं मत आहे. ठीक आहे, चल आता याच्यामध्ये सुद्धा एज तुम्ही बघायला गेला तर एज याच्यामध्ये 18 ते 36 वर्षापर्यंत जे आहेत, म्हणजे ओपन कॅटेगरी जे अनरिझर्व्ह कॅटेगरी जे 18 ते 36 वर्षापर्यंत भरू शकतात, याच्यामध्ये सुद्धा OBCमध्ये बघायला गेलं तर 3 वर्षाचं आहे, म्हणजे 39 पर्यंत OBCवाले भरू शकतात. ठीक आहे, त्याच्यानंतर 5 वर्षाचं 41 पर्यंत SC ST साठी भरू शकतात. ठीक आहे, 5 वर्षाचं एज रिलेक्शन आहे. ठीक आहे, सो अशा प्रकारे एज रिलेक्शन सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. सॅलरी डिस्कस केली, बेस्ट पोस्ट पाहिली आपण ह्याच्यामध्ये सुद्धा, म्हणजे 12वीसाठी कोणती तेही पाहिली आणि ग्रॅज्युएशनसाठी कोणती बेस्ट पोस्ट आहे, सॅलरी काय आहे, एज काय हे आपण डिटेलमध्ये पाहिलं. ठीक आहे, याच्यामध्ये सुट्ट्या वगैरे सगळं तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे मिळून जातं. त्याच्यानंतर राहिला प्रश्न बेस्ट पोस्टचा, तो सुद्धा पाहिलं, सॅलरी सुद्धा डिस्कस केलेली आहे आपण. ठीक आहे, सो ज्यांना ऑफिस टू म्हणजे ज्यांना सकाळी जायचं संध्याकाळी घरी जायचं अगदी म्हणजे व्यवस्थितपणे काम करायचं फक्त ऑफिसमध्ये बसून, त्यांचं सुद्धा सांगितलेलं आहे. ज्यांचं ट्रॅव्हलिंग करून काम करावं लागेल ते सुद्धा सांगितलेलं आहे. ठीक आहे, सो अगदी छान पोस्ट आहे. एकूण 12वी आणि 15वी या दोन्ही ज्या बेस्टवर जी वॅकन्सी आलेली आहे ती 11,500 वरती आणि ही खूप सुवर्ण संधी आहे. ठीक आहे, सो जेवढं होईल तेवढं तुम्हाला अभ्यासाला लागायचं आहे. आता अभ्यासाला लागण्यासाठी कमी वेळामध्ये बघा, नोटिफिकेशन आउट झाले म्हणजे एक्झाम सुद्धा लवकर येणार. ठीक आहे, सो त्यासाठी आपली पेड बॅच आहे. ठीक आहे, जे पदवीधर आहेत ग्रॅज्युएशन आहे त्यांच्यासाठी सुद्धा आपली पेड बॅच आहे. ठीक आहे, ज्याच्यामध्ये रोज लाईव्ह क्लास होतील, नवीन पॅटर्ननुसार टेस्ट घेतली जाणार, ई नोट सुविधा आहे, लेक्चर मिस झालेच तुम्ही ते बघू शकतात, कोर्स लॅपटॉप किंवा आयफोनवर सुद्धा उपलब्ध आहे. ठीक आहे, सो यासाठी दिलेल्या नंबरवर कॉल करायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर 12वी पास विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपली पेड बॅच आहे फक्त 1500 त्याची सुद्धा तुम्ही पूर्णपणे फायदा करून घेऊ शकता. ठीक आहे, सो दिलेल्या नंबरवर कॉल करून ॲडमिशन घ्यायचं आहे. ठीक आहे, रेल्वे भरती आतापर्यंत फक्त हिंदी इंग्लिशमध्येच होती. ठीक आहे, म्हणजे मराठी लँग्वेज त्याच्यामध्ये ॲप्लिकेबल नव्हती, बट आत्तापासून रेल्वे भरतीमध्ये मराठी लँग्वेजसुद्धा आहे. सो ज्यांना इंग्लिश सब्जेक्ट कठीण जातो, ठीक आहे, ज्यांना मराठीमध्ये ज्यांचं प्रिपरेशन आत्तापर्यंत मराठी भाषेमध्ये झालेलं आहे, सो त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. आणि माझं असं मत आहे की महाराष्ट्रातील खूप जास्तीत जास्त मुलांनी इथे पोस्ट करून घ्यायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे नाही करून ह्याच्यामध्ये तुम्ही बघायला गेलात तर आत्तापर्यंत जे हिंदी लँग्वेजमध्ये जे नोट्स होते, आपली डबल अकॅडमीची पूर्ण टीम कामाला लागलेली आहे की हिंदी जे नोट्स आहे त्याचं सगळं मराठीमध्ये कसं करायचं, त्या सगळ्या गोष्टीला पूर्ण टीम कामाला लागलेली आहे. तुम्हाला मराठीमध्ये तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केले जाणार मराठी लँग्वेजमध्ये, इट्स मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. ठीक आहे, अगदी व्यवस्थितपणे तुमचं असणार आहे. ठीक आहे, वॅकन्सी जर तुम्ही पाहिली ना 12वीच्या बेसवर, तर सर्वात जास्त वॅकन्सी तुम्ही बघू शकतात जी कमर्शियल कम तिकीट क्लर्क आहे ना TC चं, त्यासाठी कमर्शियल कम तिकीट क्लर्क यासाठी 2022 जागा आहेत. अगदी खूप जास्तीत जास्त वॅकन्सी आहे तिथे. ठीक आहे, त्यानंतर मग बाकीच्यांना जर म्हणजे आहेत बाकीच्यांसाठी सुद्धा अगदी चांगल्या वॅकन्सी इथे दिलेल्या आहेत.
ठीक आहे. सो जेवढं होईल तेवढं अगदी पटापट तुम्हाला फॉर्म भरायला लागायचं आहे. ठीक आहे, फॉर्म फिलिंग स्टार्ट झालेली आहे. बाकीचे व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेले आहे फॉर्म भरण्याबद्दल, सगळ्या गोष्टी मी एक्सप्लेन केलेल्या आहेत, त्या नक्की जाऊन तुम्हाला बघायचे. बुक लिस्ट अँड ऑल डॉक्युमेंट काय, सगळ्या गोष्टी कशामध्ये पेपर वर्क वय काय, सगळ्या गोष्टी मी अपलोड केल्या आहेत व्हिडिओ, त्या नक्की जाऊन तुम्हाला बघायचे आहे. ठीक आहे, चला आता मी इथे थांबत आहे, भेटू आपल्या नेक्स्ट सेशनला. तोपर्यंत सर्वांना ब बाय, हॅव अ गुड डे, थँक्यू सो मच. आणि चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला भरभरून शेअर करायचे, खूप सारे लाईक करायचे. चलो ब बाय, हॅव अ गुड डे, थँक्यू.